त्र्यंबकेश्वरच्या श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिरावर सुवर्ण कळसाची स्थापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली हजारो भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतला अनेकांनी हा सुवर्ण क्षण मोबाईलच्या कॅमेरात बंदिस्त केला या कार्यक्रमासाठी पंढरपूर देहू आळंदी सासवड मुक्ताईनगर यासह महाराष्ट्रातील संत घराण्यांचे परंपरेचे वंशज धार्मिक वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार आणि प्रवचनकार उपस्थित होते ज्ञानवामाऊलीचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु असलेले श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिरावर सोन्याचा कळस असावा अशी भाविकांची इच्छा होती ती त्यांनी वर्गणीतून पूर्ण केली सुमारे सव्वा कोटी देणगीतून कळसासह धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले कळस प्रतिष्ठाननिमित्त तीन दिवसीय रुद्राग करण्यात आला त्यात बत्तीस पुरोहितांनी सहभाग घेतला गुरुवर्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते कळस पूजा होऊन तो बसण्यात आला याप्रसंगी हरिभक्त पारायण बांडातात्या खराडकर पूजक जयंत महाराज गोसावी प्रशासक विश्वस्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिपटे ॲडव्होकेट भाऊसाहेब गंभिरे वरिष्ठ निरीक्षक संदीप रणदिवे पालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव उपस्थित होते त्याचप्रमाणे महंत सागरानंद सरस्वती शंकरानंद सरस्वती हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज देवकर वेरापूरकर मानिक महाराज देवकर यांचा संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने सत्कार करण्यात आला समाधी मंदिराच्या मंडपासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी प्रसाद योजनेतून मंजूर झाला असून त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी सांगितलं सिद्धार्थ धारणे दिशानूज त्र्यंबकेश्वर